नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल स्लेट म्हणून एक ॲप आहे, शैक्षणिक ॲप आहे डिजिटल स्लेट, त्याचा वापर कशाप्रकारे करायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करायचं आणि इथं प्ले स्टोअरमध्ये आपल्याला स्मार्ट स्लेट अशा प्रकारे यू आर एल टाकायचे आणि त्यानंतर 3 नंबरवरच आपल्याला मॅजिक स्लेट प्राईम अशा प्रकारे काय ॲप येते ते ॲप आपण इन्स्टॉल करून घ्यायचं. मॅजिक स्लेट प्राईम आता मी ते इन्स्टॉल केलेलं आहे. आता ते आपण ओपन करून बघू आपल्याला त्याचं कशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी त्याचा वापर करता येतो. तर बघा, ओपनवर क्लिक केल्यानंतर ते ओपन होते. ओपन केल्यानंतर आपल्याला कुठलंही साईन करायची गरज नाही, रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. सरळ सिलेक्ट ब्रश आपल्याला येथील एखादी स्लेट कुठलीही सिलेक्ट करायची आहे. समजा आता ही मी सिलेक्ट केली, नंतर खाली आपल्याला इथं आपल्याला ब्रशचं ऑप्शन येते, इरेझरचं ऑप्शन येते, डिलीटचं ऑप्शन येते आणि खाली कलर येतात. तर आता याच्यावर आपल्याला कलर सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, आता मी समजा मी आता हा कलर घेतला. कलर घेतल्यानंतर इथं आता आपण काही पण या बोर्डवर आपण लिहू शकतो, म्हणजे विद्यार्थ्याला एखादं उदाहरण द्यायचं आहे, त्याला समजून सांगायचं आहे. तर आपण इथं एखादं उदाहरण लिहू शकतो. समजा 32 अधिक 15 अशा प्रकारे आपण लिहिले. आता याचं उत्तर पण आपण लिहू शकतो. आणि आता हे या प्लेच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं आपण तर हे प्लेसुद्धा होते. बघा आपण काय काय लिहिलं अशा प्रकारे. आणि याला आता डिलीट करायचं आहे तर आपण याला डिलीट पण करू शकतो. त्यानंतर आपण इथं कुठलं नावसुद्धा आपण अशा प्रकारे टाईप करू शकतो, म्हणजे याचा. आणि नंतर आपण याला या 3 डॉटवर जर क्लिक केलं तर याला आपल्याला सेव्ह इमेज, माय इमेज, सेट एज वॉलपेपर अशा प्रकारे ऑप्शनसुद्धा येतात. आणि याचा आपण शैक्षणिक वापर चांगल्या प्रकारे करू शकतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर निश्चितच एक हे महत्त्वाचं ॲप आहे. ॲप इन्स्टॉल करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचा वापर करा. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.